साक्षी पाणी घे. नको मला पाणी. अगं अनन्या हे कसलं डिझाईन आहे? अगं काहीतरी गडबड झाली आहे. अगं एवढ्या महाग कपड्याची तुम्ही वाट लावली. तरी मला साक्षी सांगत होती की मम्मा एखाद्या चांगल्या डिझायनरकडे शिवायला टाकूया म्हणून. फक्त तू म्हणालीस पण मी तुझ्याकडे टाकलं शिवाय. अगं काहीतरी गडबड आहे, मी बघते. गडबड झाली तर दिसतच आहे मला. मोहन मात्रे, हे काय आहे? काय आहे? ह्याच कटिंग तुम्हीच केलंय ना? हो. मग काय केलंय तुम्ही ह्याच? मी काहीच नाही केलंय मॅडम. अहो तुम्ही कटिंग केलंय, मग तुम्हीच काय विचारताय काय केलंय ह्याच? ह्याचा दुसरा हात कुठे गेला? मॅडम कापड ओळखीचं वाटतंय. माया. हा मॅडम. मोहन मात्र्यांकडनं जी पिशवी आली त्यातनच शिवलायस ना तू हा ड्रेस? हो मॅडम, मला म्हात्रेंनी जे तुकडे दिले मी तेच शिवले. ह्याचा दुसरा हात कुठे गेला? काय कल्पना नाही मॅडम, हा हात कापड ओळखीत वाटते पण. हे घे ब्लाऊज, टीप मारून दे. टीप मारून देतो, जरा काम संपलं की. नाही आत्ताच्या तात. शोभाच्या लकी ब्लाऊज ची बाही मी कापली. बापरे, आता हे शोभाला कळलं तर. मम्मा मी आता पार्टीला काय घालू? साक्षी डोंट वरी. अगं माझ्याकडे अजून बरीच डिझाईन्स आहेत. हा हे बघा नंद्या, तुमचे ड्रेस तुमच्या जवळच ठेवा आता. अगं आमचं केवढं नुकसान झालंय. मी भरून देते. अगं तुला कुठे मिळणार आहे ते कापड? हे बघ मी शोधीन, मला फक्त 2 दिवस दे. मी 2 दिवसात तुला सेम ड्रेस शिवून देते. हे बघ अनन्या, दिस इज युअर लास्ट चान्स. कळलं तुला? चल साक्षी. मॅडम क्षमा करा माझ्या हातून चुकले. मोहन मात्रे, इनफ इज इनफ. मी तुम्हाला सांगितलंय तुमच्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कालही सांगितलं तुम्ही मॅडम. यू आर फायर्ड. उद्यापासून माझ्या बुटीक मध्ये याची काही गरज नाहीये. मॅडम असं नका करू मॅडम, मला नोकरीची गरज आहे मॅडम. मॅडम ऐका माझं. मॅडम प्लीज असं करू नका. मॅडम प्लीज ऐका. मॅडम मॅडम प्लीज असं करू नका. त्याच्या पुढे तू तोंडही दाखवू नकोस मला. आणि माझ्या बुटीकच्या आसपास जरी दिसला तरी बघ. मॅडम ऐका ना, माझी चूक झाली, तुला नोकरी दिली. मॅडम ऐका प्लीज मला. आओ, आओ मॅडम. वहिनी तुम्ही काढा ना चिठ्ठी. अगं पण त्याचं लकी ब्लाऊज कुठे? हा